लग्नाची बेडी मालिकेच्या तीन जूनच्या प्रोमोमध्ये अतिशय रोमांचक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही कॉलेजमधून घरी येते तेव्हा घरातील मोठ्या काकूचे टोमणे आणि राघवच्या बोलण्याने सिंधूला खणखणून ताप आलेला असतो तेव्हा ताप आल्यामुळे ते सिंधूने जेवण केलेले नसते तर तापेमुळे सिंधूला खूप वेदना होत असतात तेवढ्यात राघव घरी येतो तर सिंधूची आत्या राघवकडे येते आणि राघवला बोलते की सिंधूला खूप ताप आला आहे आणि त्यामुळे सिंधू ही काहीही न खाता तसेच झोपली असल्याचे सांगते तेव्हा राघवला सिंधूची खूप काळजी वाटू लागते तेव्हा सिंधू आत्याला त्यांना माझ्याविषयी कशाला काय सांगते असे बोलते तेव्हा राघव सिंधूजवळ येतो आणि सिंधूला बोलतो की सिंधू मी तुझा नवरा आहे तेव्हा तुझी काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे तेव्हा आत्याने जे सांगितले म्हणून काय झाले तेव्हा प्रेमाच्या काळजीने सिंधूसाठी राघव हा जेवणाचे ताट घेऊन येतो आणि सिंधूला आपल्या हाताने उठवत सिंधूला जेवायला बसवून प्रेमाने सिंधूला आपल्या हाताने जेव घालतो तेव्हा राघवचे ते प्रेम बघून सिंधूही प्रेमाने राघवकडे बघू लागते आणि राघवच्या हाताने जेवण करते त्यानंतर राघव हा सिंधूला गोळ्या देऊन तिच्या कॉटवर झोपवतो तेव्हा थोड्या वेळानंतर राघव पुन्हा सिंधूजवळ येऊन थर्मोमीटरच्या सहाय्याने सिंधूचा ताप तपासतो तेव्हा सिंधूचा ताप हळूहळू कमी होत असल्याचे राघवच्या लक्षात येते त्यानंतर सिंधूला अर्धवट झोप लागते तेव्हा सिंधू कधी उठून बसते तर कधी झोपू लागते आणि काही वेळानंतर सिंधू ही बसलेली असताना तशीच राघवच्या हृदयावर झोपते जेव्हा राघव सिंधूला न उठवता तसेच झोपू देतो तेव्हा सिंधूला राघवच्या हृदयावर डोके ठेवून छानपैकी झोप लागते रागव रात्र भर सारका बसुन कालजी तर राघव रात्रभर तपश्चर्यासारखा बसून सिंधूची काळजी घेतो सकाळ झाल्यानंतर सिंधूला जाग येते तेव्हा आपण रात्रभर असेच राघवच्या अंगावर झोपलो आणि राघव रात्रभर तसेच बसून होता हे सिंधूला समजते तेव्हा सिंधूला राघवचे प्रेम दिसून सिंधूच्या डोळ्यात पाणी येते तर कसे वाटले राघव सिंधूचे प्रेम ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बिढी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा